छत्रपति शिवाजी महाराज, राजर्षि शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, माँ सावित्री आई, माता रमाई, माता भीमाई, या सर्व भारतीय संविधानामुळे आज आपण आपला आवाज तिघा लोकांनी एकत्र येऊन आपल्यावर अत्याचार जरी चालवलेला असला तरी आपण उचलू शकतो अशा भारतीय संविधानाच्या संविधानाला मी महाराष्ट्रातल्या देशातल्या कष्टकरी हिंदुस्थान यांच्या वतीनं सॅल्यूट करतो आणि मी आपले विचार आपल्या समोर ठेवतो। कष्टकऱ्यांनो, छत्रपती शिवरायांचे मावळे असतील किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वारसदार असतील, ते कोणत्याही स्वार्थाशिवाय लढण्याची तयारी ठेवतात। त्याचं कारण फार साधं स्पष्ट आहे। काही हुकलेले असतात, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संस्थेमधून शिक्षण घेतात, अपघाताने पत्रकार होतात, परंतु कशाच्या गोष्टीची पैरवी करतात तर वाईनच्या गोष्टीची पैरवी करतात। तशांना सुद्धा आपल्यात शिकले म्हणून सोडायचं नसते, त्यांना सुद्धा महाराष्ट्रातला कष्टकरी जो आहे त्यांची जागा दाखवणार आहे। आज नाही तर उद्या पण जागा मात्र दाखवणार आहे। मला असं म्हणायचंय, मला कुणावर टीका करायची नाहीये, परंतु ज्या तेलंगणा आणि आंध्रामधून जे मान्यवर मुख्यमंत्री महाराष्ट्रामध्ये आले, त्या मुख्यमंत्र्यांच्या स्वागताच्या बाबतीमध्ये आमचं काही दुमत नाही। तुम्ही स्वतःच्या मुलाला काय, आणखीन एखादा नातू असता तर त्यालाही मांडीवर घेऊन त्यांच्या बाजूला बसले असते तर आमची हरकत नव्हती। कारण आता जन्म कोणाच्या पोटी घेतलाय त्याच्यावर लोक सोबत घेऊन बसले जातात। गुणवत्तेवर गेले असे दिवस असं मला वाटतंय, पण ते दिवस सुद्धा आम्ही बदलणार आहोत हे डंक्याची छोटर आम्ही सांगतो। हम गुणवत्ता की फिकर करने वाले हैं, हम तडजोड मधला मार्ग मिळते ते घ्या, विलीनीकरणाची प्रक्रिया मोठी आहे, आशाईच्या तोंडामध्ये माती गेली माती। अरे कुठे लपल्या रे, अरे कोठे लपल्या रे, 18-19 कोठे गेले रे ते बिनलाजी। कष्टकऱ्यांनो, मी मागे सांगितलं होतं की कष्टकऱ्यांसोबत पंगा घेऊ नका। गुणरतन सदावर्ते कडक बोलतंय, स्पष्ट आहे, दारूचे दुकानं नाहीत, परमिट रूम नाही, आमचा एकच ऍसेट आहे, आमचे काही वाईनच्या कंपन्या नाहीत, रिसॉर्ट नाहीत, आमचा ऍसेट आहे झेन गुणरतन सदावर्ते जिल्हा 5 देशाचं संविधान। अरे 12 वर्षाच्या वयामध्ये एका मुलीला 5 देशाचं संविधान येतंय आणि तिचे मत स्पष्ट असतात, ही श्रीमंती आमची आहे, आमची ती श्रीमंती नाही, रिसॉर्ट किती, वायनरीज किती, ही श्रीमंती नाही, चुलीत जाऊ द्या अशी श्रीमंती। कष्टकऱ्यांनो, त्या मुख्यमंत्र्यांच्या कानामध्ये तेलंगणाच्या, आपण पिक्चर मध्ये एक संजीव बाबा बघला होता माहित आहे की, मुन्ना बाई एमबीबीएस, एक संजीव बाबा बघला होता की आपण, ते संजू बाबा कसं करतात, ए टोप काय ते, ए सर्किट जा रे बॉडी लेके आ, ए सर्किट जा रे उसको उठा के लेके आ, तस नो क्वेश्चन आंसर, नो क्वेश्चन आंसर, नो क्वेश्चन आंसर। अरे त्यांना माहित होत की काही पत्रकार कष्टकऱ्यांचे कैवारी, काही पत्रकार प्रश्न विचारणार होते की तेलंगणा आंध्रामध्ये एसटी महामंडळाच्या कष्टकऱ्यांचं विलीनीकरण कसं झालं, ते केवळ उजेडात येऊ नये म्हणून नो क्वेश्चन आन्सर, नो क्वेश्चन आन्सर, नो क्वेश्चन आन्सर।
बापू आम्ही साधे माणसं आहोत, आम्ही नॉन व्हायलंट लोक आहोत, आम्ही भगवान गौतम बुद्ध भगवान महावीर यांना मानणारे आम्ही आहोत, भारताच्या संविधानाचे आम्ही गार्डियन आहोत, आम्ही डिफेंडर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन आहोत, आम्ही दारूवाले नाही आहेत। आणि त्यामुळं आमच्या कष्टकऱ्यांच्या प्रश्नासंबंधात बोलताना फार जपून काय वाटलं माहिती नाही, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जे रिपोर्ट पाठवला त्या रिपोर्ट सोबत जे मुख्यमंत्री अगोदर त्या रिपोर्टच्या इन्व्हॉल्वमध्ये मुख्यमंत्र्यांचं पत्रच नाही। माननीय न्यायालय एकमेकाकडे पाहत म्हणाले मुख्यमंत्र्यांचं पत्र, मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय, मग त्यानंतर एक पत्र। माननीय न्यायालयाने असं बघितलं आणि सरकारला विचारलं हे काय, हे दोन नंबरचा पॅरेग्राफ त्रेस्त वाटते, स्पष्ट वाटत नाही, कोणाच्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावरून सही झाली का? याचा अर्थ माननीय मुख्यमंत्री उद्धव यांची सही स्थित झाली नाही आणि म्हणून म्हणतो स्टेट ऑफ माइंडचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री उद्धव यांच्याकडे राजकारणाच्या फाईल जातात की नाही असा प्रश्न या जात मैदानातून मी हिंदुस्थानी नागरिकांसमोर उपस्थित करतो। कारण मुख्यमंत्री हे स्टेट ऑफ माइंड असायला पाहिजे। त्याचं कारण असं आहे की माननीय मुंबई उच्च न्यायालयाने भारताच्या संविधानाच्या 226 या आर्टिकल खाली मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट अभिप्राय द्यावा असं सांगितलं असताना त्रेस्त अभिप्राय आला। म्हणून माझं असं म्हणणं आहे की मुख्यमंत्री स्टेट ऑफ माइंड आहेत का असा मी प्रश्न उपस्थित करतो आणि निंदा करतो त्या बाबीची। 100 कष्टकरी जे गेले वीरमरण पत्कारले त्यांच्या प्रती हे दाखवलेली जी भावना आहे अत्यंत निंदाजनक आहे आणि महाराष्ट्रातला हिंदुस्थानी जय श्री राम म्हणणारा या बाबीची निंदा करताय, निषेध करताय, निषेध करताय, निषेध करताय, निषेध आहे, निषेध आहे, निषेध आहे। काही दिवसांपासून आमच्या कष्टकऱ्यांच्या मागे तुम्ही आमदार लावले, तुम्ही नगरसेवक लावले, तुम्ही आम्हाला तोडायला पाहिलं, तुम्ही सर्वात सर्वी द्यायला पाहिलं, निलंबित करून पाहिलं, तुम्ही खासगी ड्रायव्हर आणून पाहिले, तुम्ही सेवा समाप्ती करून पाहिले। अरे लेकिन जो जय श्री राम बोलता है वो ऐसे पाकिस्तानी भगोड़े बातों से डरता है क्या? अरे पाकिस्तानी भगोड़े बातों से डरता है क्या? पाकिस्तानी भगोड़े बातों से डरता है क्या? अरे सरकार डरते हैं वो जो घुसपैठिए होते हैं और आतंकवादी होते हैं। हम तो सीना तान के बोलते हैं जय श्री राम, 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 जय श्री राम। 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%, 2%, 3%, 4%, 5%,
घर द्यायचं ठरवलं. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री कोण, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी री ओढली. त्याच्यातले काही भिडू आणले, मी असा असा आहे, मी शहाणा आहे, मी असा असा पत्रकार आहे, आणि आमच्या भगिनींना घंटे आणि घंटे बोलायला लागले. बोलायला लागले की नाही? आमच्या भगिनींची पसंती नसताना सुद्धा ते भिडू आणले, आणि ते भिडू एक एक घंटा, अर्धा अर्धा घंटा आमच्या भगिनींना बोलायला लागले. आम्ही त्यांचं मातं थाळ्यावर आणण्याचा प्रयत्न केला आमच्या भगिनींनी, त्यांना धमक्या दिल्या म्हणे पोलीस केस करतो. अहो, पोलीस केस करायला
अगोदर तुम्ही भी साउंड ऑफ स्टेट ऑफ माइंड या रात्रीचं उतराव लागतंय तो सकाळी पोलीस स्टेशनला जाता येत असत आणि आम्ही कायम पोलीस स्टेशनला जाऊ शकतो आणि आमच्या पेन मध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आणि आई सावित्रीच्या विचारांची शाई आहे. आमच्या पेन मध्ये दोन टक्के तीन टक्के 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 दोन टक्के तीन टक्क्याची शाही आमच्या पेन मध्ये नाही. सावधान, या नंतर गडबड नाही. अहो बडे बडे गेले, दोन टक्के तीन टक्क्यामध्ये विकल्या गेले. कष्टकऱ्यांनो, चारित्र स्वच्छ असलं की माणसाला घाबरण्याची गरज नसते. आमच्या इथं एवढी घरात लोकशाही आहे की आमच्या इथं जे मोठं असो छोटं असो चुकलं तर दोन पाऊल मागे जायचं असतंय आणि त्याच्यात आम्ही शर्मिंदगी मानत नाही. आणि हेच भारताचं कल्चर आहे, हेच हिंदुस्थानी आमचं कल्चर आहे. मुख्यमंत्री उद्धव यांना मी आव्हान करतो, परत आव्हान करतो. गुणरत्न कडक आहे परंतु गुणरत्न राजकीय नाही, त्यामुळे कष्टकऱ्यांच्या आड येऊ नका. नाहीतर येणारी महानगरपालिका असेल किंवा विधानसभा असेल तेव्हा वाचवणारा कोणी नसणार आहे, कारण शिवसैनिक आमच्या सोबत आहे, आरएसएस सैनिक आमच्या सोबत आहे की नाही. शिवसैनिक किती आहे तिथं एक घ्या शिवसैनिक, बघा हात वर करा शिवसैनिक. हे शिवसैनिक आमच्या सोबत आहेत, खबरदार. आरएसएस च्या हिंदुस्थानी आमच्या सोबत आहेत, जय भीम म्हणणारे आमच्या सोबत आहेत. त्यामुळे आमसे पंगा नाही लेना, विलीनीकरण कर देना, वरना फिर हमसे नहीं कहना. मुश्किल में पड़ गए, 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 मुश्किल में पड़ गए. कष्टकऱ्यांनो, ही लढाई राष्ट्रवादी काँग्रेसच्या वयविरुद्ध पुढारी शरद पवार. मला माहित नाही, इतक्या दिवस मला वाटत होतं की शरद पवारांपासून काही विचार विभक्त असं माध्यम म्हणायचे अजित पवारांच्या बाबतीतले. माध्यमांचं सांगतो, असं वाटायचं अजित पवार एवढे खालच्या स्तरावर जाणार नाहीत उपमुख्यमंत्री, परंतु त्यांच्यामुळे सुद्धा काही कष्टकऱ्यांचे जीव गेले आणि ते सुद्धा वायफळ बोलायला लागले, त्यांच्या अधिकाराच्या बाहेर बोलायला लागले की विलीनीकरण वगैरे काही होणार नाही. कष्टकऱ्यांनो, वृत्ती लक्षात येते. आमची एक वर्षाचं युना नावाचं छोटं बाळ या आझाद मैदानात लोकांमध्ये खेळलं. आमची झेन सदावर्ते इथं शिळे कुटके खाले. ही इमानदारी वेगळं सांगण्याची गरज नसते. पार्लमेंटमध्ये काय म्हणले माहित आहे की नाही, ज्याचं खाव काय आणि त्याचं नाही नाही काय म्हणले, खाल्लेल्या मिठाला जागू नये, 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 खाल्लेल्या मिठाला जागू नये. असं सुप्रिया सुळे म्हणतात. असं कोण म्हणतात लोकसभेमध्ये, 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 असं कोण म्हणतात लोकसभेमध्ये. कष्टकऱ्यांनो, याला म्हणतात विचाराचं डीएनए. काय म्हणतात? आणि विचाराचं डीएनए आपलं की पराय हे वेगळं आता सांगण्याची गरज नाही. कष्टकऱ्यांनो, मला हे समजत नाही जे माध्यम शिवराळ भाषा, शिवराळ भाषा आम्ही संविधानाची भाषा करतो,
पण आमच्या संजू बाबांना ज्या प्रकारे मुन्ना भाई एमबीबीएस मध्ये जा रे काय नाव त्याचं हे सर्किट सर्किट म्हणल्यासारखं आणि ते अजित पवार उपमुख्यमंत्री काल एका कष्टकरी मराठा आरक्षणाची मागणी करणाऱ्या कष्टकऱ्याला काय म्हणले माहितीये का तू सुपारी घेऊन आलास अरे मला ही भाषा कोणती आहे यांची ही भाषा दाऊद इब्राहिम कासकरच्या तोंडून येत गेली छोटा शकीलच्या तोंडून येत गेली सुपारीची भाषा येते आणि कुठे गेले ते लोक जे स्वतःला समतावादी मानतात त्यांच्यापैकी किती लोकांनी अजित पवारांचा निषेध केला कारण त्यांच्या तोंडून सुपारीची भाषा आली जी भाषा केवळ आणि केवळ अंडरवर्ल्डशी संबंधित आहे मी प्रश्न विचारतो त्या तथाकथित समाजवाद्यांना की तुम्हाला आता तुमच्या स्वतःच बौद्धिक स्थैर्य राहिला नाही का तुम्ही प्रश्न विचारणार नाहीत का सुपारीच्या भाषेचे त्यासोबतच माध्यमांमध्ये लिहिणारे निवृत्त झालेल्या त्या पत्रकारांना संपादकांना सुद्धा विचारतो भडवा हा शब्द सुद्धा तुम्हाला सुसंस्कृत वाटला का आणि त्यासोबत आज 100 जवळ कष्टकऱ्यांचे मडे गेले मसनवट्यात गेले त्यांच्यावर सुद्धा तुम्ही लिहिणार आहेत की केवळ ते काय एक माध्यम आहे त्या माध्यमांच्या एका संपादकांना अनेक दिवसापासून वयवृद्ध पुढाऱ्यानं राज्यसभेत पाठवतो म्हणलेत मी त्या माध्यमाच्या संपादकांना सांगतो भरोसा करू नका ते तुम्हाला राज्यसभेत पाठवणार नाहीत तुमचा पुरा उसाचा पाचोळा करून टाकतील त्यांच्यावर भरोसा करू नका पण तुम्ही राज्यसभेत जाऊ शकता या कष्टकऱ्यांना न्याय द्यायला उभा राहा तुम्ही राज्यसभेत जाल हे मी तुम्हाला डंक्याक इच्छितो कष्टकऱ्यांनो तुमच्या या शिळी भाकर खाणाऱ्या पहिलवानानं एवढी तयारी करून ठेवली होती ते हुलहुल्याच्या बियासारखं करू लागले आज त्याचं जे रूप होत की नाही कसं होतं माहितीये का हुलहुल्याचं बी कसं होत कसं होत कसं होत समजदार को इशारा काफी हुलहुल्याचं बी काला म्हणतो त्याच्यामुळं कष्टकऱ्यांनो तुम्ही माझा श्वास आहात माझ्या जीवात जीव आहे आमच्या दोघांना गोळ्या जरी घातल्या तरी चालतील अनेक जणांना असं वाटतंय की आम्ही चुकीचे प्रश्न उपस्थित करतो त्यांना आम्हाला विचारायचंय भारताच्या ध्वजाच्या पुढं काहीच मोठं नाही आम्हाला आणि म्हणून जर कोणी ह्या पुढं सॅल्यूट नाही केलं तर आम्ही नुसतं फिर्यादच देणार नाही तर हे बघू की भारताच्या ध्वजासोबत कोणी अवमान केला तर आम्ही आमचं सर्वस्व पणाला लावू परंतु तशा व्यक्तींना जेल मध्ये गेलेला पाहू ही आम्ही शपथ घेतो एक संस्कृती आणा लेकरांना चांगले संस्कार द्या लेकरांना वाईन पासून आणि लेकरांना चॅम्पियन पासून दूर ठेवा खूप अभ्यास करायला सांगा हे तत्व मी माझ्या परीनं अनेक जागी सांगतो माझ्या कष्टकरी एक तरी दारू पिता का रे तुम्ही आता आमचे कष्टकरी पैसा भी नाही आमच्याजवळ दारू भी नाही पैसाही नाही आणि दारूही 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 नाही पैसा आला तरी दारू नाही कष्टकऱ्यांनो पैसा आला तरी दारू नाही 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 सांगायचं तात्पर्य आम्ही लोक शिक्षण देण्याचं काम करतो दारू पासून दूर नेण्याचं काम करतो म्हणजे स्टेट ऑफ माइंड असतंय आणि म्हणून चुकून सुद्धा माणूस कधी म्हणत नाही मरेपर्यंत सुद्धा म्हणत नाही खाल्लेल्या मिठाला जागायचं नसतंय असं मरून गेलं तरी म्हणत नाही ही संस्कृती निर्माण करण्याचं काम तुम्हा आम्हा कष्टकऱ्यांवर आहे हा महाराष्ट्र आपला आहे हा महाराष्ट्र डिस्टिलरीवाल्यांचा नाही आणि हा महाराष्ट्र रिसोर्टवाल्याचा नाही हा महाराष्ट्र कष्टकऱ्यांचा आहे आणि विलिनीकरण घेणाऱ्यांचा आहे विलिनीकरण घेणाऱ्याचा आहे विलिनीकरण घेणाऱ्या म्हणून म्हणतो डंके की चोट पे विलिनीकरण 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 विलिनीकरण
काय हो महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुमचा जे इंटेलिजन्स आहे ते फेल्युअर आहे। महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील तुमचा इंटेलिजन्स फेल्युअर आहे। आज पोलीस प्रशासनाला जे ताण स्वीकारायला होता आम्ही कुणालाही महाराष्ट्रातून बोलावलं नव्हतं, परंतु आमच्या पोलीस शिपाई भाऊ बहिणींना उन्हामध्ये अनिल परब परिवहन मंत्र्याच्या घरा समोर उभं केलं, हा त्रास देण्यात आला, हे तुमचं इंटेलिजन्स फेल्युअर आहे, फेल्युअर आहे, फेल्युअर आहे। गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पोलीस महासंचालक, पोलीस आयुक्त मुंबई, ऍडिशनल पोलीस कमिशनर विश्वास नांगरे पाटील, तुम्हाला या आझाद मैदानातून मी सांगत आहे, आम्ही पाकिस्तानी घुसखोर नाहीत, अतिरेकी नाहीत, आणि आम्ही रजा अकादमी वाले नाहीत। एकत्र चुकीच्या पद्धतीने येऊन या मातृभूमीला त्रास देऊन आम्ही हिंदुस्थानी आहोत, 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 हिंदुस्थानी आहोत। आम्ही जेव्हा आझाद मैदानात जमू त्या आम्ही खल्ल सांगू हिंदुस्थानी आझाद मैदानात येत आहेत, त्यामुळे नाहक पोलीस प्रशासनाला खर्च आणि आमच्या पोलीस भाऊ बहिणींवर त्रास तुमच्या इंटेलिजन्स फेल्युअर मुळे आहे। आज मी दिलीप वळसे पाटील गृहमंत्री आणि त्यांचे गृह सचिव ऍडिशनल चीफ सेक्रेटरी होम यांना इन्क्वायरी कॉन्स्टिट्यूट करा, कशामुळे अशा चुकीच्या मेसेजिंगच्या आधारे पोलिसांवर जे बंदोबस्त तैनात करायला लावला याची चौकशी झाली पाहिजे आणि जिम्मेदारांना निलंबित केलं पाहिजे अशी मागणी मी आझाद मैदानातून करतो। एक लक्षात ठेवा, संविधानाच्या बाहेर एक शब्द वागत नाहीत, म्हणून डंकेची चोटवर न्यायालयामध्ये सुद्धा जे आहे मान मिळत असते, अपमान नाही, आणि भांबेरी उडत नसते हुलहुल्याच्या बियासारखं। कष्टकऱ्यांनो, हे चरित्र आणि वर्तन सरकारचा अभिप्रेत नाही, भारताच्या संविधानाला हे अभिप्रेत नाही। सांगायचं तात्पर्य कष्टकऱ्यांनो, स्वतःची काळजी घ्या, निश्चिंत राहा, संविधानावर विश्वास करा, विलीनीकरण घेऊन येणार आणि विलीनीकरण घेऊन जाणार हे टंक्याची चोट होती। परिवहन मंत्री अनिल परब, फार फार दिवसाच्या नंतर खूप आनंदाचे क्षण आले हो, फार आनंदाचे क्षण आले साहेब। ते पहिले ते एसटी महामंडळ, मला माहित नाही, ते आता माझ्याकडे विषय नाही, ते मला माहित नाही, ते मला माहित नाही, ते मला माहित नाही, हे मला माहित नाही। पाहिलं की नाही तुम्ही, पाहिलं की नाही तुम्ही, खोट आहे का? मायची शपथ खाऊन सांगा खोट आहे का? मायची शपथ खाऊन सांगा खोट आहे का? ही पळकुटी भूमिका नसते, स्थैर्यानं उभा राहा। दम नाही का तुमच्यामध्ये सांगायला, विलीनीकरण देत नाही म्हणायला? का निलंबन जसं सांगता तुम्ही, सेवा समाप्ती सांगता, तेव्हा कोणती काय उसनी मर्दानगी आहे का? सांगायचं तात्पर्य, आम्ही कोणाचा अवमान अपमान करत नाहीत, तुम्ही सुद्धा आमच्या सारखे नागरिक आहात, आम्ही तुमचा अपमान करण्यासाठी नाहीत, आम्ही तुमचा मान करण्यासाठी आहोत, आम्ही तुमचा मानच करणार, परंतु तुम्ही कष्टकऱ्यांच्या विलीनीकरणासाठी होकार द्या, नाहीतर एका पॉइंटवर पकडणार, नाहीतर एका पॉइंटवर, नाहीतर एका पॉइंटवर। मी नेहमी सांगत असतो, प्रस्थापित राजकारण्यांच्या संबंधात
मी एखाद्या वेळेस कडक भूमिका घेतो, परंतु जे पहिल्यांदा मंत्री झाले आहेत मी त्यांना असं म्हणत असतो की काही चुका होत असतील, याचा अर्थ टेकन टू बी ग्रँटेड घेऊ नका। माझा इंटेलिजन्स फार वेगळा आहे, माझा इंटेलिजन्स त्रास देणाऱ्या लोकांच्या सासरवाडीतल्या प्रॉपर्ट्या मोजतंय आणि त्रास देणाऱ्या लोकांच्या अमेरिकेतल्या प्रॉपर्ट्या मोजतंय। त्याच्यामुळे खबरदार, माझ्या जर कष्टकऱ्याला महाराष्ट्रात कोणी त्रास दिला तर सात समुद्रापलीकडच्या प्रॉपर्ट्या आणतो, सासरवाडीतल्या प्रॉपर्ट्या सुद्धा आणतो, रिटायर झाल्याच्यानंतर पेन्शन सुद्धा मिळतो। कष्टकऱ्यांनो, मला तुमच्याशी खूप बोलायचं आहे, पण 12 महिन्याचं बाळ युना आपला घरी आहे, त्याला आपण तिसऱ्या व्यक्तीकडे थांबून आलोत। कष्टकऱ्यांचा विषय फार महत्वाचा आहे, युनासाठी मला परत परेलला जायचं आहे, मी परत तुम्हाला बोलणार आहे। तुम्हाला माहिती आहे माझ्या घराचे 24 तास दारं उघडे असतात, असतात की नसतात? खरं इमानदारीने पत्रकारांसमोर सांगा की कधीतरी असा क्षण आहे का जेव्हा तुम्ही घरात आला नाहीत? असा क्षण आहे का तुम्ही किचन मध्ये गेला नाहीत? तुम्हाला सांगतो कष्टकऱ्यांनो, हे तुमचं प्रेम, तुम्ही माझा श्वास आहात, तुम्ही नक्की कोणत्याही क्षणाला किती वाजता माझ्या घरी येऊ शकता आणि यापुढे सुद्धा तुम्ही माझा श्वास आहात तेव्हा तुम्हाला कोणतेही बंधन नाहीत। परंतु कष्टकऱ्यांनो, वंजारी म्हणून तुटू नका। कोण म्हणून तुटू नका? तर मी म्हणेल, हम नाही तुटेंगे वंजारी बोल के, 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 हम नाही तुटेंगे मराठा 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 बोल के, हम नाही तुटेंगे हम नहीं तुटेंगे जय भीम बोल के, 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 एक कोटे कोटे हम नहीं तुटेंगे जय कोटे कोटे जय मल्ला, 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 हम नहीं तुटेंगे जय कोटे कोटे जय मल्ला। कष्टकऱ्यांनो, मला तुम्ही फक्त एक शब्द द्या, तुम्ही जातीत तुटणार नाहीत, तुम्ही राजकारण्यांमध्ये वाटणार नाहीत, तुम्ही युनियनच्या लोकांनी जे तोंडात माती टाकली त्याच्यामध्ये तुम्ही तुटणार नाहीत, वाटणार नाहीत। तुम्ही मला साथ द्या, परत या आझाद मैदानातून सांगून जातो, मी तुम्हाला विलीनीकरण देतो। महाराष्ट्रातून ऐकणारे हिंदुस्थानी, देशातून ऐकणारे हिंदुस्थानी, जगातून ऐकणारे हिंदुस्थानी भावांना मी विनंती करतो की आपल्याला जमल त्या प्रकारे टेलिफोन, जमल त्या प्रकारे ईमेल द्वारे मुख्यमंत्री उद्धव यांना चेतित करा। पहिला शब्द जय जय, पहिला शब्द जय श्रीराम, शेवटचा शब्द सुद्धा जय श्रीराम असू द्या आणि सांगा की विलीनीकरण हे जगातल्या हिंदुस्थानींची मागणी आहे आणि ती मागणी पूर्ण केलीच पाहिजे, असं आव्हान मुख्यमंत्री उद्धव यांना करा आणि त्यांचं स्टेट ऑफ माइंड येऊ देत आणि त्यांनी सही करून, खरी खरी सही करून पुन्हा एकदा त्रस्तपणे न पत्र पाठवता विलीनीकरण करतो असं पत्र पाठवू देत अशी भावना व्यक्त करतो। आणि मी आपणा सर्वांना, दुखवट्यामध्ये हात अर्धपोट खातात, चटणी भाकर खातात, वाळली भाकरी खातात, घरातल्या मुलाबाळांचे बिस्किट चॉकलेट आणि गोळ्या खायच्या साध्या ते सुद्धा बंद आहेत मला माहिती आहे, परंतु तरी सुद्धा लहान लहान बालक सुद्धा सोशल मीडियावर टाकत आहेत की विलीनीकरण झालं पाहिजे। आपणा सर्वांना जे जे विलीनीकरणाच्या लढ्यामध्ये आहेत त्यांना मी हार्दिक हार्दिक कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि मी सुद्धा तुमच्या सोबत आहे, कायम तुमच्या सोबत असणार आणि विलीनीकरणाचा लढा आपण जिंकू असा विश्वास व्यक्त करत मी आज इथे थांबतो। आणि जय हिंद, जय भारत, वंदे मातरम, एक मराठा लाख मराठा, जय श्रीराम, जय भीम।